नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे मित्रांनो मी कालच जय भवानी जय शिवाजी या मालिकेच्या सेटवर जाऊन आलो आहे आणि तेथे जाऊन मी वर्सटाईल ॲक्टर असणाऱ्या अफजल खानाचा रोल करणाऱ्या दीपक भाटिया सरांचा इंटरव्ह्यू घेतला आहे आणखीनही बरेच कलाकार आहेत ज्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला आहे आणि मी लवकरच सेटवरील ते फोटोज व्हिडिओज तुमच्या समोर आणेन लवकरच अपलोड करेन तुम्ही किती एक्सायटेड आहात ते मला कमेंट करून सांगा आणि मी आणखी कोणाला भेटायला हवं कोणाचे इंटरव्ह्यू घ्यायला हवे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर पाहूया आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे तर मी मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये अफजल खानाचा वकील म्हणजेच कृष्णाजी भास्कर हे शिवाजी राजांच्या भेटीसाठी प्रतापगडावर आलेले आहेत शिवाजी राजे या वकिलाला म्हणजेच कृष्णाजी भास्करांना पाहून घाबरल्याचं सोंग करत म्हणतात कृष्णाजी भास्कर तुम्ही वकील म्हणून आमच्यासमोर येणार आहात हे समजताच आम्ही आमचे बोलणेच आवर्ते घेतले तुम्ही आणि अफजल खान साहेबांनी जे योजले असेल त्या बरहुकूम वागण्यास आम्ही तयार आहोत यावर कृष्णाजी म्हणतात आम्ही फक्त दोन्ही बाजूंची जानमालाची हानी होणार नाही याची काळजी घेत आहोत यावर महाराज कृष्णाजी भास्कर यांस म्हणतात तुम्ही हानी न होण्याचं म्हणत आहात आम्ही तर आत्ता आमच्याकडे जे आहे तेवढं फक्त वाचवायचं बघत आहोत यावर कृष्णाजी भास्कर म्हणतात आपल्या जानमालाच्या संरक्षणाची हमी आम्ही देतो मुळात खान साहेबांना तर वकीलही पाठवायचा नव्हता आम्ही तर तुमच्याच वकिलाची शरणागतीचा खलिता घेऊन येण्याची वाट पाहत होतो यावर महाराज काहीसे शांत आणि उदास आहोत असं दाखवत म्हणतात आम्हाला तर काही सुचतच नव्हते तुम्हाला माहीतही नाही आहे तुम्हाला कल्पनाही नाही आहे आमच्या मनात अफजल खान साहेबांबद्दल किती भीती बसली आहे यावर कृष्णाजी भास्कर म्हणतात पण राजे दहासाठी तुम्हाला स्वतः अफजल खान साहेबांसमोर यावं लागेल हे मात्र नक्की यावर महाराज म्हणतात हो आम्ही येऊ आम्ही नक्कीच येऊ यावर कृष्णाजी भास्कर म्हणतात तर मग आता आपण भेटीची वेळ आणि जागा निश्चित करू अफजल साहेब वाईपर्यंत आलेच आहेत प्रतापगड आणि वाई हे अंतर जास्त नाही त्यामुळे तुम्हीच आता वाईमध्ये येऊन अफजल खान साहेबांची भेट घ्यावी यावर महाराज आपण घाबरलो हो आहोत हे दाखवत म्हणतात कृष्णाजी भास्कर तुम्हाला माहीत आहे जेव्हा जीवाची भीती असते तेव्हा प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे लागते आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान साहेबांना भेटू शकतो जर ते इथवर आले तर आम्ही त्यांना निश्चिंत होऊन भेट देऊ शकू आणि दोन्ही बाजूंने दहा दहा माणसं असावी तसं आम्ही एकटेच येणार तो भेटायला पण अफजल खान साहेब लाखोंची फौज बाळगणारे मी मग त्यांच्या इतमामा शोभावं म्हणून आम्ही दहा सोबत ठेवून त्यांना काहीतरी नजराणं घेऊन यावं असं म्हणत आहोत पण अफजल खानांच्या ताणझामापेक्षा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर असेल तर मग आम्ही एकटेही यायला तयार आहोत महाराजांचे हे सगळे शब्द ऐकून कृष्णाजी भास्कर गोंधळतात ता आणि म्हणतात राजे आपण तर आम्हाला आपल्यासाठी शर्तीवर तयार करू पाहत आहात यावर रासे त्यांना समजवत म्हणतात नाही कृष्णाजी अफजल साहेब जर इथे आले तर आम्हाला त्यांचा स्वागत करण्याची संधी मिळेल आणि आम्ही देखील निश्चिंत होऊन त्यांची भेट घेऊ हो शकू यानंतर कृष्णाजी भास्कर आम्ही तुम्हाला अफजल खान साहेबांना हे सगळं विचारून कळवतो असं म्हणून निघू लागतात पण महाराज त्यांना थांबवत म्हणतात कृष्णाजी भास्कर लांबचा पल्ला पार करून आला आहात आज तुम्ही येथेच विश्रांती घ्या नंतर पत्र पाठवून एकमेकांशी बोलण्यापेक्षा तुम्ही उद्या पहाटे सगळा तपशील नक्की करूनच तुम्ही पुन्हा जावा आणि इथे वेषांतर करून बाजीप्रभूंच्या वाड्यात शिरलेला कपटी अपराव आप आपलं काम सुरू करतो बाजीप्रभूंच्या सेवेत सुरू रुजू झालेला अपराव रात्रीच्या वेळी बाजीप्रभूंच्या वाड्यातील सदरेवर जाऊन तिथे काही खलिते हाती लागतात का काही माहिती मिळते का हे पाहू लागतो इतक्या तेथे बाजीप्रभूंची पत्नी येते पण हुशार आप्पाराव मला झोपेत चालण्याची सवय आहे असं सांगून ती वेळ मारून नेतो आणि इथे प्रतापगडावर कृष्णाजी भास्कर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्यास निघतात तेव्हा महाराज कृष्णाजी भास्कर यांस म्हणतात कृष्णाजी तुम्ही या मुक्कामात तुम्हाला हे जाणवलंच असेल की फक्त आमच्यामध्येच नाही तर आमच्या मावळ्यांमध्ये सुद्धा अफजल खान नावाची भीती आहे कृष्णाजी फक्त आम्हाला दगा होणार नाही याचं आपण आश्वासन द्या यावर कृष्णाजी म्हणतात राजे जर तुम्ही तहाच्या नियमांप्रमाणे वागलात तर दगा होणार नाही यावर राजे म्हणतात आम्ही तर शरणागत आम्हाला काही ठरवण्याचा हक्कच नाही आणि तसेही आम्ही इथले जहागीरदार आमचे धनी तर आली आदिलशहा आम्ही त्यांच्या हुकुमाप्रमाणेच वागू यावर कृष्णाजी भास्कर म्हणतात राजे जर तसं असेल तर आपण अफजल खान साहेबांना प्रतापगडी भेटण्याचा हट्ट सोडावा हे ऐकताच राजे म्हणतात कृष्णाजी हा हट्ट नाही आहे ही भीती आहे आणि जर अफजल खान साहेबांना आम्हाला प्रतापगडी भेटायचे नसेल तर त्यांना आमच्या भेटीसाठी वाट पाहावी लागेल पण मित्रांनो कृष्णाजी भास्कर देखील तेवढेच धुरंदर आहेत म्हणून तर अफजलखानाने त्यांना खास आपला वकील म्हणून बोलावून घेतलं होतं कृष्णाजी भास्कर महाराजांना भीती दाखवत म्हणतात राजे पण प्रतापगड ते वाई जास्त अंतर नाही आहे जर फौज या प्रतापगडाच्या दिशेने चालू लागली तर आम्ही त्यांना रोखू शकणार नाही पण महाराज देखील शेरास सव्वा शेर आहेत महाराज कृष्णाजी भास्करांना म्हणतात जर ही तहाची बोलणी फिसकटली तर तुमचं काय होईल याचा विचार करा आणि पुढच्या क्षणी आपले भाव बदलत महाराज म्हणतात अहो कृष्णाजी लाखोंच्या फौजेला डोंगर दड्या चढवण्यापेक्षा अफजल खान साहेबांनी येथे येणं हे दोघांच्याही सोयीचं आणि फायद्याचंच ठरेल यावर कृष्णाजी भास्कर म्हणतात ठीक आहे मग तुम्ही जर दहा माणसांसोबत भेटायचं सा म्हणत असाल तर त्या दहा माणसांची यादी तुम्हाला आम्हाला द्यावी लागेल यावर महाराज लगेचच राजी होत म्हणतात हो नक्कीच दोहो बाजूंच्या दहा माणसांची यादी एकमेकांना देण्यात येईल आणि यानंतर कृष्णाजी भास्कर तेथून निघतात आणि निघता निघता महाराज त्यांना नजराणा म्हणून भरपूर सोन्याच्या मोहरा देतात त्या मोहरा पाहून कृष्णाजींचे डोळे देखील पांढरे होतात मित्रांनो जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर तुम्हाला कळेल की महाराजांनी आपण घाबरलो घाबरलो असं म्हणत आपल्या मनातील सर्व अटी कृष्णाजींकडून मान्य करून घेतल्या मित्रांनो महाराजांचं हेच तर खरं कसं होतं महाराज दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणून घ्यायचे पण आपल्या मनातील गोष्टींचा ठाव ते दुसऱ्याला कधीही लागू देत नव्हते हो आणि मित्रांनो यानंतर बाजीप्रभूंच्या वाड्यात देखील महाराजांचा खलिता पोहोचतो त्या खलितामध्ये लिहिलेलं असतं की खानाला दहा माणसांसोबत भेटायचं ठरवलेलं आहे बाजीप्रभू हा खलिता वाचून काहीसे चिंतेत घेतात त्यांना हा निर्णय पटत नाही पण मित्रांनो तेथेच आसपास आप्पाराव देखील आहे जो वेषांतर करून बाजीप्रभूंच्या वाड्यात शिरला आहे आणि यानंतर आप्पाराव बाजीप्रभूंना मालिश करायची त्यांची पाठ शेकायची हे निमित्त करून प्रभूंच्या खोलीत शिरतो कारण त्याला हे जाणून घ्यायचं असतं की हा खलिता नक्की कोणाचा आहे आणि या खलितामध्ये काय लिहिलं आहे बाजीप्रभू आप्पाराव त्याची पाठ शेकत असताना झोपी जातात आणि त्यांनी आपल्या उशाखाली ठेवलेला खलिता याच्यावर नजर पडते आप्पारावची आता अप्पारावने जर हा खलिता वाचला तर आतली जी आतल्या गोटातली जी बातमी आहे ती आपण पोहोचेल मित्रांनो त्याच्या हाती हा खालीचा लागेल नाही लागेल हे आप आपल्याला उद्याच्या भागात कळणारच आहे पण मित्रांनो आता शिवाजीराजे आणि अफजल खान दहा दहा माणसांसोबत एकमेकांना भेटणार आहेत हे जवळपास निश्चित झालेलंच आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अफजल अफजल खानाचा वध शिवाजीराजांनी केला पण तो वध करण्याआधी शिवाजी महाराजांनी कसं राजकारण केलं कशा योजना बनवल्या कसं अफजल खानाला मूर्ख बनवलं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आणि पाहण्यासारखं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट कालपासून माझ्या ही गोष्ट लक्षात आली आहे की मी काल जेव्हा हा व्हिडिओ अपलोड केला आपल्या सिरियलचा तेव्हा हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलाच नाही हे नक्की कशामुळे होत आहे हे मलासुद्धा कळालेलं नाही आहे हे यूट्यूबकडूनच काही प्रॉब्लेम झाला आहे मलाही माहीत नाही पण जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या डेस्कवरती जर माझा व्हिडिओ नाही दिसला तर जय भवानी जय शिवाजी सौरभ जगताप असं तुम्ही सर्च करा जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओज पाहता येतील जोपर्यंत हा यूट्यूबचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही असेच हे व्हिडिओ पाहा जेणेकरून कदाचित पुन्हा एकदा आपलं चॅनलवरती येईल आणि तुम्हाला आपले व्हिडिओज लोकांनाही इतर लोकांना दिसत राहतील धन्यवाद जय शिवराय